आणि कुठल्याही समितीवर कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रभर घेतल्या गेल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहे आणि त्या नाराजीचा सूर त्यांनी मला बोलून दाखवला. काम करायचं म्हटलं तर कार्यकर्त्याशिवाय काम होत नाही आणि त्याच्यामुळं जे आज बैठकीला आहे त्यांनी आम्ही तटस्थ भूमिका राहणार. फक्त वापरून घेण्याची भाषा भाजपनं करू नये, या सगळ्या बाबतीत तातडीनं चर्चा करावी आणि आम्ही 5 फेब्रुवारीला या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्याची प्रमुख कार्यकर्त्याची आम्ही बैठक घेणार आहोत आणि त्याच्यात निर्णय जाहीर करणार आहोत. आज महायुतीची बैठक आहे पण बैठकीला मी जाणार नाही. त्याचं कारण असं आहे का आम्ही सोबत राहू पण आमचे काही मागणी आहे, आमचे काही पण आहे, कार्यकर्ते काही नाराजी आहे का पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या 200-300 ग्रामपंचायत प्रहारच्या बॅनरवर निवडून आल्या. त्याला निधी पाहिजे ना, त्याला निधीच दिला नाही. 2 नगरपंचायत आमच्या निवडून आलेल्या आहे, त्या नगरपंचायतला पण निधी प्राप्त झाला नाही आणि कुठल्याही समितीवर कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रभर घेतल्या गेल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहे आणि त्या नाराजीचा सूर त्यांनी मला बोलून दाखवला. तर काम करायचं म्हटलं तर कार्यकर्त्याशिवाय काम होत नाही आणि त्याच्यामुळं जे आज बैठकीला आहे त्यांनी आम्ही तटस्थ भूमिका राहणार. जेथपर्यंत जसं भाजपाला लोकसभा महत्त्वाचं तसं आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे आणि मग विधानसभा आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. आणि फक्त वापरून घेण्याची भाषा भाजपनं करू नये, या सगळ्या बाबतीत तातडीनं चर्चा करावी आणि आम्ही 5 फेब्रुवारीला या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्याची प्रमुख कार्यकर्त्याची आम्ही बैठक घेणार आहोत आणि त्याच्यात निर्णय जाहीर करणार आहोत. त्या अगोदर मला वाटते भाजपनं आमच्यासोबत जे पक्ष म्हणून युतीतला पक्ष म्हणून आमच्यासोबत चर्चा करावी, कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत करणार याबाबत स्पष्ट सांगावं तर आम्ही समोर बैठकीला येऊ नाही तर नाही येणार.